मुरगुड या शहरामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांसह संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असणारा बाजार या ठिकाणी दर मंगळवारी भरतो. या बाजाराला गेली अनेक वर्षापासूनची परंपरा आहे, मात्र सध्या हा बाजार असंवेदनशील गर्दीमध्ये अडकला आहे. या ठिकाणी दर पावसाळ्यामध्ये होणारा चिखलाचा साम्राज्य असेल किंवा डासांची वाढ असेल, प्रचंड असं असुविधांचं या ठिकाणी ग्रहण लागलेलं आहे. आणि ह्या सुविधांबद्दल इथले व्यापारी असतील किंवा या ठिकाणी खरेदी करणारे ग्राहक आहेत आणि तरुण या ठिकाणी सुद्धा व्यापारी आहेत, त्यांची आपण आज प्रतिक्रिया जाणून घ्या. माझं नाव समाधान हिंदळकर. आज या ठिकाणी मोठी खंत वाटते की मुरगुड हे 12 गावांना 12 खेड्यांना जोडणारं गाव असून देखील आज ठिकाणी या ठिकाणी दयनीय अवस्था आहे. आणि आपल्या भागामध्ये बऱ्याच गावची जी जनावर आहेत, त्याच्यामध्ये मग गाई असतील, म्हशी असतील, बैल असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची जी जनावर आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होते. पण आज प्रामुख्याने याच्याकडे दुर्लक्ष जाणवून केलं जाते की याच्याकडे लक्षच द्यायचं नाही प्रशासनाला, त्या गोष्टीची हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कुठेतरी सोडवला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं या मुरगुडच्या बाजाराला एक स्वरूप निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून मुरगुडमध्ये आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणामध्ये होईल. दुसरी गोष्ट, जनावरांची देवाणघेवाण आणि शेतकऱ्याचा जो चालणारा जो उदरनिर्वाह आहे त्या मुरगुडच्या बाजारावरती आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाने, मुरगुड नगरपालिकेने किंवा आणि इतर ज्या या मुरगुड बाजाराला ज्या अटॅच शासकीय संस्था त्यांनी या कार्यभार करून आपल्याला इथं म्हणजे ब्रूम असेल किंवा सिमेंटच्या काही रस्ते असतील किंवा डांबरीकरण असेल या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघताय चिक्कल वगैरे आहे किंवा या सुविधा, तुम्हाला काय वाटते काय भाव? चिक्कल साहेब पाणी नाही, तुमची सोय नाही काय बाजारला, पौती करता, दाखला करता, काय तुमची सोय नाही. किती वर्ष झाले तुम्ही इथे व्यापार करता? आता झाले 30 वर्ष. काय 30 वर्षांमध्ये देखील अशा सुविधा नाही काय? त्यानंतर नगरपालिकेने केले काय? काय नगरपालिकेने केलं नाही, हा असं चिक्कल माती पाणी नाही काय नाही. या ठिकाणी कशी धंदे गेली अवस्था आहे काय सुविधा? सुविधा डासांमुळे जे भीती वाटते का नाही? भीती वाटते. बोला की तुम्ही स्वच्छता नाही, परत येण्या जाण्याचं हे नाही, ब्रूम नाही, बांधल्या जागा नाही, दाखीलपणा चालला नाही, गाड्यांची दुरावस्था, गाड्यांची दुरावस्था. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. सोय काहीच नाही, काहीच नाही, जे पाहिजे आहे ती नाही. आता ह्या बाजारातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न नगरपालिकेला मिळते, एक नंबरचं नगरपालिकेला ह्याच्यातनं उत्पन्न आहे आणि ह्या उत्पन्नावरच आजपर्यंत नगरपालिका टिकत आली आहे. तरी पण एक तर झाला म्हणजे काळा बाजार झाला, हे बघा की परिस्थिती बघा की गाड्या कुठं पाहिजे तिथं हे नाही. निवेदन दिले की किती वेळा दिले? निवेदन 2 निवेदन दिले आम्ही परवा, पाहून नाही म्हणजे बांधायला पाहिजे नाही पाहिजे. मग आता पार्ट्या घेऊन येतात म्हणजे तर हाऊ 2-3 ठिकाणी पाहिजे, कल्या पाहिजे. आमची 30 वर्ष झाली इथं, आम्ही कुठली सुविधा याच्या अगोदर सुविधा होत्या, हाऊस होत्या, खरं बिगर साईडला होत. आता जे गोडाऊन बांधले ते आउट साईडलाच बांधले, त्याचा काडी एवढा उपयोग नाही, फक्त कुत्र्याचा उपयोग आहे बसायसाठी. ही बाजारपेठ आहे अखंड महाराष्ट्रात 2 नंबरला समजलेला आहे. त्या येणं अजिबात इथं सोयीसुविधा नाही. परगावला आपल्या पंचकुर्सीतले लोक येतात इथे, त्यांना म्हणजे पाण्याची चाऱ्याची अजिबात तिथं सोय नाही. परत तिथे भरून टाकायला पाहिजे हे नाही, बसण्याची व्यवस्था नाही, अतिशय म्हणजे दलदल व्यवस्था आहे इथे. त्यामुळे प्रशासनानं हे केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. पायाला जखमा होतात म्हणजे ह्या चिखलात उभारून, त्याच्यावर डेंग्यू जे परत तुमचे मलेरिया हे आजार होतात, ते तिने प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. कुठेतरी भीतीच्या सावठाखाली या ठिकाणी व्यापार करावा लागतो, सामाजिक कार्यकर्ते आपण ठिकाणी त्यांचं देखील म्हणतात. आपलं नाव कसं? सर्जेराव भाग. आम्ही 2 महिन्यापूर्वी नगरपालिकेला निवेदन दिलं की इथं ब्रूम संदाचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे भरपूर आणि जवळजवळ हा महाराष्ट्रातला एकमेव बाजार असेल, हा बाजार मोठा बाजार आहे आणि हा बंद पडतोय काय,
अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का की इथं एकदम दयनीय अवस्था आहे, बेकार अवस्था आहे. सध्या पाण्याची सोय नाही, संडायची वगैरे सोय नाही, गुरुंगची एकदम एकदम बेकार परिस्थिती आहे. तोपर्यंत नगरपालिकेने जा प्रकार घेऊन लगेच निर्णय घेऊन हा निर्णय घ्यावा, कारवाई करावी. म्हणजे दिवसभर या ठिकाणी विविध वाहन आले तर तुम्हाला इकडे बसावं लागतं, या ठिकाणी नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं. आणि हे चिखल बिखल आपल्याला कसं काय वाटत? तरी पण आता गाडी बाहेर काढायची म्हणजे तरी आम्हाला जाता येत नाही अशा अवस्था झाल्या. सगळ्या म्हणजे आडव्या गाड्या लागलेल्या आहेत, त्यामुळे आमची गाडी बाहेर निघू शकत नाही पद्धती नाही. तरी आपण आता या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतली, तरुण व्यापारी केला तर माझ्यासोबत त्यांचं म्हणणं काय जाऊन घेणे काय बाजार व्यवस्थापन कमिटी म्हणून या ठिकाणी जे काम करत असेल त्या कमिटीने या गोष्टीची दाद घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पार्किंग व्यवस्था असेल, त्याच्यानंतर बसण्याची व्यवस्था असेल. आज बाहेर गावावरून लोक येतात 5-5 वाजेपर्यंत, सकाळी निघाले असतात 6 वाजता, बरोबर आहे ना, 6 वाजता निघून ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक सांग उभं राहणं आणि त्यांच्या पोटाला नाही मिळणं ही एकदम म्हणजे एकदम खालच्या दर्जाची गोष्ट आहे. त्यांना बसण्यासाठी सुव्यवस्थितपणा पाहिजे, पार्किंगची व्यवस्था पाहिजे, जनावरांच्यासाठी अगदी तुम्ही बघाल कुठे सुद्धा नाहीत, तुम्ही बघा इथे अगदी तुम्ही याचं हे करू शकताय, दाखवू शकताय की परत तुम्हाला सांगतो या साईडला बघितलं तर तुम्ही अशा प्रकारचे गमुक टाकले त्याच्यामध्ये अगदी डासांचा जो प्रादुर्भाव आहे. म्हणजे आमच्या इथं यायचं आणि मुरगुड मधनं बाहेर रोग घेऊन जायचं म्हणजे लोक आता असं म्हणतात की मुरगुडला यायचं तर काय यायचं की रोग घेऊन जाण्यासाठी यायचं का काय? म्हणजे अगदी मुरगुडच्या बाजारातून जनावर नेलं की त्या ठिकाणी गोट्यावरती डॉक्टर न्यावा लागतोय आणि सर्वसामान्याला ते परवडत नाही. अगदी डॉक्टर 4,000-5,000 रुपये खर्च होतोय, जनावर असतंय अगदी 20,000-30,000 रुपयाचं आणि खर्च करायचा 10,000. या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर आज धंदा अगदी न परवडणारा झालेला आहे. फक्त याचं निव्वळ कारण आहे इथली जी व्यवस्था आणि ही बाजार व्यवस्था जी आहे ती अगदी म्हणजे लवकरात लवकर सुरळीत व्हावी ही विनंती. तर आपण बघितलं की प्रचंड असुविधा, एकीकडे नगरपालिकेला या ठिकाणाहून कोट्यावधीचा या ठिकाणी कराच्या रूपात निधी मिळतो मात्र कुठल्याही सुविधा या ठिकाणी मिळत नाहीये, हेच या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इथं असणारी झाडांची सुद्धा जी वाढ झालेली आहे ती बेसुमार झालेली आहे, त्यांची कुठं कटाई झाली नाहीये किंवा या ठिकाणी असणारे चिखल आहे या ठिकाणी बुरमाची वस्तू नाही आहे. कोट्यावधीचा कर मिळवून देणारा हा बाजार दुर्लक्षित राहणार का? अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.